नमस्कार, ऋतुज किचन अँड मेनेमोरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आपण कांदे, टोमॅटो, ओल्या नारळाचे वाटण व दही घातलेली अंडा करी आतापर्यंत खाल्ली असेल, पण आज मी आपल्याला दाखवणार आहे थोडीशी हटके आगळीवेगळी बिहारी स्टाईल अंडा करी, जिच्यामध्ये ओल्या नारळाचे वाटण व दही नसूनसुद्धा तिची चव एकदम जबरदस्त व चटकदार लागते. बिहारी स्टाईल अंडा करीची खासियतच अशी आहे की तिची चव एकदा चाखली की कायम लक्षात राहण्यासारखी असते. चला तर मग बोलण्यामध्ये फारसा वेळ न घालवता लगेच आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया. नेहमी त्याच त्याच वाटणातील अंडा करी खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर एकदा या पद्धतीने आगळी वेगळी बिहारी स्टाईल अंडा करी बनवा. मला खात्री आहे तुम्हाला ती नक्कीच आवडेल. सुरुवातीला आपण अंडी उकडायला ठेवूया. तर इथे मी साधारण 6 अंडी उकडायला ठेवली आहेत. नंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे अंडी पाण्यामध्ये फुटत नाहीत व त्यांची टरफले लवकर निघायला मदत होते. जेवढ्या वेळात अंडी उकडते तेवढ्या वेळात आपण कांदे चिरून घेऊया. या रेसिपीची विशेष गोष्ट म्हणजे कांदे फक्त स्लायसेसमध्ये कापायचे आहेत. स्लायसेस करताना कांद्याची मुळं काढून टाकायची, जेणेकरून कांदा हाताने सुट्टा करणे सोपे जाईल व तो चांगला शिजेलही. यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 17 ते 18 लसणाच्या कळ्या, सुमारे 1.5 इंचाचे आले घ्यायचे. नंतर हे कुटून त्यांची पेस्ट बनवायची. आले लसणाची रेडीमेड पेस्ट इथे वापरायची नाही. बिहारी अंडा करीमध्ये जे वापरायचे आहे ते फ्रेश तयार करून वापरायचे आहे. एवढ्या वेळात अंडी उकडून झाली असतील ही सर्व अंडी आता आपण थंड पाण्यात ठेवू, जेणेकरून त्यांची टरफळ काढणं सोपं होईल. तर इथे मी सर्व अंड्यांची टरफळे काढून घेतली आहेत. यानंतर उकडलेल्या अंड्यांना एका चाकूने दोन्ही बाजूने चिरा पडायच्या आहेत. यामुळे फायदा असा होतो की अंडी ग्रेव्हीमध्ये उकळताना फुटणार नाहीत, तसेच मसाला या अंड्यांच्या आतपर्यंत पोचतो. तर इथे मी सर्व अंड्यांना दोन्ही बाजूने चिरा पाडून घेतल्या आहेत. यानंतर 1/2 कप मोहरीचे तेल घ्यायचे आहे व त्यातील थोडे तेल एका फ्रायपॅनमध्ये गरम करायला ठेवायचे आहे. तेलातून वाफ येऊ लागल्यावर त्यामध्ये 1-1 करून सर्व अंडी टाकायचे आहेत. सर्व अंडी तेलामध्ये सोडल्यानंतर यावर 1/2 चमचा हळद टाकायची आहे. त्यानंतर ही सर्व अंडी या तेलामध्ये 1 मिनिटभर रोस्ट करून घ्यायची आहे. काश्मीरी मिरची पावडर आताच टाकायची नाही, कारण ती जळू शकते व त्यामुळे पूर्ण रेसिपीची चव बिघडू शकते. सर्व अंडी रोस्ट करून झाल्यावर त्यावर चवीप्रमाणे 1/2 चमचा मीठ व काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे. आता ही अंडी या मिरची पावडरमध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायची. जर तुम्ही माझ्यासारखेच कमी तेलात अंडी फ्राय करत असाल तर तुम्ही पॅनला थोडंसं बाजूला सरकू शकता. त्याने तेल एका जागी सेटल होईल आणि अंडी चांगले फ्राय होतील. आता फ्राय झालेली ही सर्व अंडी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत. पॅनमध्ये राहिलेले तेल फेकू न देता ते या रेसिपीसाठी पुन्हा वापरायचे आहे. आता एका कढईमध्ये 1/2 कप तेलापैकी शिल्लक राहिलेले मोहरीचे तेल टाकून ते गरम करायला ठेवायचं आहे. जेव्हा तेलातून धूर यायला चालू होईल तेव्हा त्यात खडा मसाल्यातील दालचिनी, जिरे, मिरे, तमालपत्रासह सर्व मसाले या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत. खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली लसूण घालायची आहे. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला उभे कापलेले कांदे टाकायचे आहेत. त्यानंतर यामध्ये अंडी फ्राय करताना जे तेल शिल्लक राहिलेले होते ते फेकून न देता ते यामध्ये घालायचे आहे.
बिहारी स्टाइल अंडा करीचा सात हा प्रामुख्याने लसणीचाच असतो, त्यामुळे यामध्ये दोन अख्ख्या लसणीही आपण घालायच्या आहेत। या रेसिपीला पुढे सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन पदार्थ तुम्हाला पाहता येतील व माझा एकही व्हिडिओ तुम्ही मिस नाही करू शकणार। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अख्ख्या लसणी खायच्या कशा, तर त्या तुम्ही या ग्रेव्हीसोबत चोखून खाऊ शकता, एकदम वेगळ्या भन्नाट व मस्त लागतात। आता या अख्ख्या लसणींना या कांद्यासोबत 1 ते 2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनटं छान असे परतून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून 5 मिनिटांपर्यंत मंद आचेवर शिजवायला ठेवावे। 5 मिनिटानंतर यामध्ये 1 वाटी टोमॅटोची पुरी घालावी आणि ती या कांद्यासोबत तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनटं छान असे परतून घ्यावी। 1 ते 2 मिनटं तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर यामध्ये घालायची आहे। जसे तुम्ही या कांद्यामध्ये मसाले घालाल तसे कांद्यातले सर्व पाणी निघून जाईल। आता या कांद्याला बारीक करण्यासाठी यामध्ये आपण 1/2 कप पाणी घालणार आहोत, त्यामुळे आपले मसाले व ग्रेव्ही करपणार नाही। आता चांगले मिक्स करून यावर झाकण ठेवून 5 मिनिटे मंद आचेवर शिजू द्यायचे। आता 5 मिनिटांनी झाकण उघडून बघूया, अजूनही कांदा या ग्रेव्हीमध्ये पूर्णपणे शिजलेला नाही। त्याआधी आपण यामध्ये 1 चमचा चिकन मसाला घालू, त्यानंतर यामध्ये पुन्हा 1/2 कप पाणी घालून 2 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यावे। आता 5 मिनिटानंतर कांदा पूर्णपणे शिजला आहे, याला आणखी बारीक करण्यासाठी पळीच्या सहाय्याने दाबून घेणार आहोत। आता हे तयार झाले आहे, आता यामध्ये पुन्हा थोडे पाणी घालून आता या ग्रेव्हीमध्ये 1 चमचा गरम मसाला घालायचा व 1/2 चमचा चवीप्रमाणे मीठ घालायचं। रोस्ट केलेली सर्व अंडी या ग्रेव्हीमध्ये घालायची, नंतर अंडी या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून यावर झाकण ठेवून 5 मिनिटे मंद आचेवर ही ग्रेव्ही शिजू द्यायची। सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तुम्हाला जर या ग्रेव्हीमध्ये खडा मसाला आवडत नसेल तर यामध्ये वरून 2 चमचे गरम मसालाही घालू शकता। तर या ठिकाणी आपली थोडीशी हटके आगळीवेगळी बिहारी स्टाईल अंडा करी तयार झालेली आहे। या आगळ्या वेगळ्या बिहारी स्टाईल अंडा करीची खासियतच अशी आहे की तिची चव एकदा चाखली की ती कायम लक्षात राहण्यासारखी असते, यात वादच नाही। नेहमी त्याच वाटणातील अंडा करी खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर एकदा या पद्धतीने बिहारी स्टाईल अंडा करी तुम्ही नक्की बनवा। मला 100% गॅरंटी आहे तुम्हाला ती नक्कीच आवडेल। माझं हे बोलणे तुम्ही नक्की मिस कराल। माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर 1 लाईक जरूर करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि हे सर्व व्हिडिओ तुम्ही अगदी फ्रीमध्ये पाहू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, पुन्हा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।